मोठी बातमी, आता आमदार नेमके कुणासोबत असणार आहेत असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच आमदार निलेश लंके मात्र कुणासोबत आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे, कारण 2 दिवसात सर्वांना अपेक्षित निर्णय होईल असं ट्विट निलेश लंके यांनी केलंय. तर निलेश लंकेंच्या या ट्विटमुळे सर्वांच्या भवाया उंचावल्या आहेत. शरद पवार सुप्रिया सुळे कुटुंब प्रमुख असल्याचं लंके यांनी म्हटलंय. या ट्विटमध्ये ते असंही म्हणतात की राष्ट्रवादीच्या सर्वांनी एकत्रित राहावं, त्यामुळं निलेश लंके हे नेमके कुणासोबत आहेत, अजित पवार की शरद पवार असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. निलेश लंके यांनी ट्विट नेमकं काय केलेलं आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. निलेश लंके आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझं कुटुंब असून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय अजितदादा पवार आणि माननीय सुप्रियाताई सुळे हे आमचे नेते आणि कुटुंब प्रमुख आहेत. या कुटुंबातील मी एक अतिशय छोटा घटक आहे. सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी एकत्र राहावं अशी माझी भूमिका आहे. तरी येणाऱ्या 2 दिवसात सर्वांना अपेक्षित असा निर्णय होईल अशी मी अपेक्षा बाळगतो. आपलाच निलेश ज्ञानदेव लंके असं ट्विट लंके यांनी केलंय. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार आता कोणासोबत आहेत, त्यातही निलेश लंके यांच्या या ट्विटमुळे निलेश लंके कोणता निर्णय घेणार याबाबत आता चर्चा सुरू झालेल्या आहेत.